लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी रक्त लघवी थुंकी व इतर सर्व प्रकारच्या तपासण्या होण्याचे विश्वसनीय सुलभ व सर्व मान्य केंद्र लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड जपे हॉस्पिटल शेजारी कोपरगाव जिल्हा अहमदनगर संपर्क 8007 80 76 58। श्री रामनवमीनिमित्त कोपरगाव शहरातून शिर्डीला जाणाऱ्या मुंबादेवी तरुण मंडळाच्या श्री साईगाव पालखीचं विधिवत पूजन सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले। पालखी पूजनानंतर त्यांनी श्री साई पालखीत सहभागी होऊन साई भक्तांचा उत्साह वाढविला तसेच साई भक्तांना श्रीरामनवमीच्या शुभेच्छा दिल्या। दरम्यान शिर्डी येथे श्री साईगाव पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या भाविकांना संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीनं नगर मनमाड महामार्गावर समृद्धी महामार्ग सर्कल येथे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते सुगंधित दूध वाटप करण्यात आले। या ठिकाणी संजीवनी युवा प्रतिष्ठानानं उभारलेला साई परिक्रमेचा नयनरम्य देखावा खास आकर्षण ठरला। हजारो लहान मोठ्या नागरिकांना या देखाव्यानं भुरळ घातली होती तर अनेकांना या देखाव्यासोबत सेल्फी काढल्या। संजीवनी प्रतिष्ठानचे सर्व युवा सेवक सामाजिक बांधिलकी जोपासत निस्वार्थी भावनेनं अविरत समाजसेवा करीत आहेत। हाच पायंडा पुढे चालवत कोपरगाव ते शिर्डी मार्गावर पडलेला कचरा गोळा करून साफसफाई केली आणि जनसेवा हीच ईश्वरसेवा आहे हे दाखवून दिलंय। त्यांच्या या उपक्रमाचं भाविकांनी कौतुक करून युवा सेवकांना धन्यवाद दिले। कोपरगावहून शिर्डीला निघालेल्या श्री साईगाव पालखीसोबत हजारो स्त्री पुरुष भाविक भक्त पायी चालत होते। या युवा नेते विवेक खोले यांनी सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा देत मुंबादेवी आयोजित साईगाव पालखी सोहळ्याचं कौतुक केलंय। सदर साईगाव पालखीचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी अशी मनोकामना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे। सर्वप्रथम रामनवमीच्या सर्वच कोपरगाववासियांना तसेच राम भक्तांना खूप खूप शुभेच्छा। खरं तर दरवर्षी उत्साहात ही कोपरगाव साईगाव पालखी ही आपल्या कोपरगाव शहरातून निघत असती आणि शेकडो नव्हे तर हजारो लोक या पालखीमध्ये सहभागी होत असतात। मी तर म्हणतो ही अशा प्रकारची जगात एक आगळी वेगळी एकमेव अशी पालखी ज्यामध्ये 30-40 हजारहून अधिक लोक सहभागी होतात। निश्चितच हा आपल्या कोपरगाववासियांसाठी वर्षातून एकदा येणारी ही पर्वणी असती आणि मी सगळ्याच भक्तांना या निमित्ताने रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे आज आमच्या संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी साईबाबांचा असा देखावा उभा केलेला आहे। त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे येणाऱ्या भाविकांसाठी मसाला दुधाचं आयोजन या ठिकाणी केलं जातं। त्याही सगळ्या युवा सेवकांचे मी या निमित्ताने आभार मानतो। पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या साईगाव पालखीची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद व्हावी अशी या निमित्ताने अपेक्षा करतो। धन्यवाद। याई संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सर्व युवा सेवक संजीवनी उद्योग समूहाशी संलग्न विविध संस्थांचे पदाधिकारी सहकारी महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे आजी माजी संचालक नगरसेवक भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते।